सर्वांना मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना मी सवय कलेची मुलधनवर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो आता आपण पाहणार आहोत विषय खेळू करू आणि शिकू तुमच्या आवडीचा आहे हा विषय आणि इयत्ता पहिली आहे तर हा आहे साहित्य व सहकार्यासह करावयाच्या हालचाली 2.4 पान नंबर आहे 12 आता इथं साहित्य व सहकार्यासह करावयाच्या हालचाली साहित्य म्हणजे काय तर हे बॉल दिसतो हा याच्यामध्ये बॅट बॉल याच्यामध्ये पहा बॉल आहे बास्केटबॉल आहे हा दोरी आहे आणि इथं रिंग आहे हे झालं सगळं साहित्य आणि सहकारी म्हणजे तुमच्यासोबत जो खेळणारा आहे तो तुमचा मित्र बरोबर आहे तर यांच्या सहकारावयाच्या हालचाली आहेत आता पहिलं चित्र पहा ही मुलगीचं ॲक्शन पहा काय करू राहिली अशी कोणती ॲक्शन करत आहे तर तिच्याजवळ हा चेंडू आहे ना तर तो फेकण्याचा असा तिनं प्रयत्न म्हणजे चेंडू फेकणे आणि ती कोणाकडे फेकत आहे ह्या दुसऱ्या मुलीकडे दोन मुली खेळत आहेत तुम्हीसुद्धा असा खेळ खेळता ना की एक मुलगा फेकतो आणि दुसरा काय करतो झेलतो म्हणजे चेंडू फेकणे चेंडू झेलणे समजलं आता दुसरा पहा चेंडू हाताने परतवणे आता हा जर एखाद्यानं बॉल असा टाकला तर तुम्ही काय करता त्याला असं जोरदार असे हातावर असे हे हॉलीबॉलसारखं खेळता किंवा म्हणजे हातावर घेता की नाही तो बॉल आणि तो असा उंच उडवता गुद्द्यानं मारता की नाही तुम्ही गुद्दे मारता कधी कधी तर त्याप्रमाणे असं हाताने चेंडू परतवणे म्हणजे एखाद्यानं बॉल टाकला की तुम्ही तो हातानं मारता पायानं मार काही वेळा पायाने मारता पण इथं काय केलेलं आहे या मुलानं हातानं परतवलेला आहे दुसरीकडे म्हणजे तो त्याच्याकडे वापस पाठवलेला आहे पुन्हा पाठवलेला आहे बरोबर आहे म्हणजे चेंडू हाताने परतवणे तिसरा पहा पायाने फटका मारणे हा मुलगा असा चेंडू खाली ठेवला की मग ते पायानं मारत मारत नेतात की नाही तर पायाने फटका मारणे जोरात त्याला लात मारतो मग तो बॉल असा चेंडू दूर जातो म्हणजे याला म्हणतात पायाने फटका मारणे म्हणजे इथं साहित्य आहे हा बॉल आहे बरोबर आहे आता इथं चेंडू टोलवणे आता बॅटबॉल तर तुम्हाला माहीतच आहे माहीत आहे की नाही तर बॅटबॉलमध्ये काय करतात रे एक जण बॉल फेकत असतो असा आणि दुसरा हा मुलगा काय करतो तो बॅट असं धरलेलं असतं तुम्ही बॅटबॉल खेळता ना तुमच्या गल्लीमध्ये खेळता क्रिकेट मैदानात खेळता बॅटबॉल तर सगळ्यांचा आवडतं आहे एक जण बॉल टाकतो आणि दुसरा काय करतो बॅटनं तो चेंडू मारतो त्याला म्हणतात चेंडू टोलवणे मग तुम्ही क्रिकेट पाहताच खेळताना त्याप्रमाणे तो चेंडूसुद्धा अडवतात मग इथं पहा चेंडू अडवणे किंवा थांबवणे एखाद्यानं चेंडू फेकला तर तुम्ही काय करता तो असा पकडायचा प्रयत्न करता म्हणजे त्याला जाऊ देता का त्याला थांबवता म्हणजे तुम्हाला तो धरता येतो नाही तर तुम्ही जाऊ देता का एखाद्यानं मारला तसंच जाऊ देता का नाही त्याला ते धरायचा प्रयत्न करता त्याला म्हणतात चेंडू अडवणे किंवा थांबवणे तर याच्यामध्ये व्यवस्थित बसता आलं पाहिजे तुम्हाला शरीराचा तोल सांभाळता आला पाहिजे नाहीतर तुम्ही काय होऊ शकता एकदम बसता बसता तोंडावर पडू शकता तर ही काळजी घ्यायची किंवा हा जोरात त्यानं बॉल मारला तर तो तुम्हाला तुम्ही जर असा पकडता जर पडू शकता म्हणून काळजी घ्यायची एखादा जर बॉल जोरात आला तर आपण तो झेलला नाही पाहिजे लागेल म्हणजे आपल्याला लागेल किंवा आपल्याला इजा होईल असं आपल्या तो चेंडू असा अडवायचा नाही इतका नाही अडवायचा तर तो जाऊ द्यायचा म्हणजे एखाद्या आपल्याला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तो चेंडू अडवायचा आता इथं पहा एक मुलगा हा चेंडू असा याच्याकडे टाकायचा आहे दुसरी ॲक्शन काय करत आहे रे हा तो काय करणार आहे हा चेंडू असा झेलणार आहे म्हणजे एखाद्याने चेंडू टाकला तर दुसरा झेलतो तो काय सोडून देतो का नाही म्हणजे चेंडू टाकणे आणि चेंडू झेलणे आता ही मुलगी पहा हा बॉल आहे तर हा कुठे टाकत आहे पहा हा एक खेळ आहे हा आहे बास्केटबॉल तर याच्यामध्ये असं गोल्ड रिंग असतं याच्यामध्ये हा असा खाली याच्यातून पडत असतो नेम धरून मग ती मुलगी अशी पाहत असते की ह्याच्यात गेला पाहिजे आणि ह्याच्यातून खाली मग पडतो याला म्हणतात बास्केटबॉल आता ही तर तुमच्या आवडीचाच खेळ आहे तुम्ही रोज पाहता मुली तर खूप चांगल्या खेळतात दोरीवरच्या उड्या आणि मुलांनासुद्धा आता खेळता येतात मग ह्या दोरीवरच्या उड्या तुम्ही काय करता एखादा खेळ आपण म्हणतो उंची वाढवण्यासाठी खेळतो आपण हा
किंवा मग दोरीवरच्या उड्या मारल्यामुळे आपल्याला काय समजतं की उड्या कशा मारायच्या, नाही तर मग त्या पायात पण अडकू शकते की दोरी आणि आपण पडू शकतो. म्हणून आपण मारताना हळूहळू प्रॅक्टिस करायची, जोरात पहिल्यांदा 5 उड्या मारून पडायच्या, मग 10 मारायच्या, अशा प्रकारे हळूहळू वाढवत न्यायचा. एकदमच जास्त उड्या मारायला गेलं तर तुम्ही दोरी जर पायात अडकली तर तुमचे दात खाली पडतील आणि दातसुद्धा तुमचे तोंडात लागतील, तुम्हाला ते दात घुसतील किंवा दातही पडतील. म्हणून हा खेळ खेळताना काळजी घ्यायची आहे. आता इथं पहा, एक रेष दाखवलेली आहे माझा आणि ते असे एकमेकांना हात असे आपण ओढाओढी करतो की नाही, म्हणजे काय करतो, हा ओढत असतो इकडे हा इकडे, म्हणजे कोण कोणाकडे हे रेषेच्या अलीकडे इकडे येतो. आपण खेळतो की नाही असे बरेच मुलं एकामागोमाग असतात, पण हा दोघांमध्येच खेळ आहे. तर तो एकमेकांना ओढत आहेत, म्हणजे हा इकडे ओढतो तो तिकडे, ज्याचा जास्त जोर लागेल तो मग तो ह्याला ह्याचा जोर जास्त लागला तर हा इकडे जाईल, किंवा याचा जोर जास्त लागला तर हा इकडे येईल. अशा प्रकारे ह्या दोघांचाच खेळ आहे. आता हा तर खेळ आहे रिंग. रिंग माहीत आहे तुम्हाला, जसं आपण बॉल फेकतो तसं ही रिंग काय करतात, एक एक मुलगी इकडे फेकते मग ती दुसरी झेलते आणि मग दुसरी काय करते पुन्हा फेकते, मग ही झेलते, हिनं टाकली की ही झेलते, अशा प्रकारे हा खेळ चालू असतो. अशा प्रकारे पहा, हे वेगवेगळे खेळ आहेत, त्याच्यामध्ये काही दोरीच्या वरच्या उड्या आहेत, याच्यामध्ये चेंडू फेकणे, चेंडू झेलणे, चेंडू हाताने परतवणे, पायाने फटका मारणे, चेंडू टोलवणे, चेंडू अडवणे, थांबवणे याला म्हणतात. तो बसून त्यांना चेंडू तो थांबवलेला आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये चेंडू फेकणे, हा पुन्हा चेंडू झेलणे, हा आहे बास्केटबॉल. हा खेळ आहे दोरीवरच्या उड्या आणि हे दोघं एकमेकांना, म्हणजे हा एक शक्तीचा खेळ आहे, एकमेकांना कोण ओढू शकतो त्याप्रमाणेचा खेळ आहे. आणि हा आहे हा रिंग, म्हणजे आपण रिंग टाकली एखाद्याने तर ते झेलणे फेकणे अशा प्रकारे, किंवा काही काही अशा प्लेट्स असतात त्यासुद्धा आपण अशा फेकणे इकडे झेलणे अशा प्रकारे आपण, ते सुद्धा खेळ असतात. असे बरेच असतात की आपण, किंवा आपला रबरी बॉल असतो तो चेंडू फेकणे, प्लॅस्टिकचा असतो त्या जर एखाद्यानं मारला तर दुसरा काय करतो तुम्ही, म्हणजे हातानं तो असा परतवता, एका हातानं टपलीनं खेळता की नाही, असे असतात. किंवा बॅट असते पाय प्लॅस्टिकची, त्यांनासुद्धा तुम्ही खेळता. किंवा एखादा फुगा असेल तर तुम्ही फुगा पा उडवत उडत नेता आणि त्याला असं खेळता की त्याच्याशी, म्हणजे असे बरेच खेळ असतात की त्या काही गोष्टी साहित्यासह असतात, काही सहकार्य म्हणजे मित्रांसोबत खेळायचे असतात. आता हा दोरीच्या उड्या हा साहित्यासह खेळून राहिला, म्हणजे ह्याच्याजवळ हे दोरीची उडी आहे, मग तो एकटासुद्धा खेळू शकतो. परंतु असे खेळ असले की नाही की याची शर्यत आपण घेणार आहोत, तर दोरीवरच्या उड्या तुम्हाला मारता आल्या पाहिजे. आपण पुढच्या ह्याच्यामध्ये आपण त्या दोरीवरच्या उड्याची शर्यत घेऊ, कोण जास्त मारणार आहे, मारू शकतो. किंवा आपण हा पण खेळ खेळू खेळायचा घरी जाऊन, की एक रिंग घ्यायची आणि दोन मुलांनी काय करायचं असं एकमेकांकडे फेकणं, झेलणं फेकणं करायचं. किंवा हासुद्धा तुम्ही आता घरी याचा सराव करायचा आहे, म्हणजे चेंडू फेकणे आणि चेंडू झेलणे, अशा छोट्या छोट्या असे खेळ तुम्ही घरी जाऊन हे खेळायचे आहेत. मग आपण मग याची चांगली प्रॅक्टिस झाली की याचा शाळेमध्ये आपण शर्यत घेऊया. आता मला वाटतं तुम्हाला हे समजलं असेल कसं कसं खेळायचं. तर चेंडू, आता चेंडूचा तुमच्या घरी चेंडू असतो, त्या चेंडूनं तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची. अशा प्रकारे चेंडू दोन मित्रांनी काय करायचं असं, चेंडू एकानं फेकायचा एकानं झेलायचा आणि मग तुम्हाला हळूहळू मग ह्या सगळ्या ज्या आहेत कराय हालचाली त्या करता येतील, साहित्यासह तुम्हाला आणि सहकार्यासह त्या हालचाली करता येतील. आणि तुम्हाला जास्त अशा अवघड वाटतील अशा काही यातले खेळ खेळायचे नाही, तुम्हाला जे येतील तेच खेळायचे. आणि पहा, एवढ्या आता छान छान असे खेळ आहेत आणि खेळ खेळायला तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल, तर याची तुम्ही प्रॅक्टिस घरी करायची, कराल ना प्रॅक्टिस याची. आता मला वाटतं की तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीच अडचण नाही आहे, अडचण आहे का नाही. आणि तुमच्या आवडीचा तर हा खेळच आहे क्रिकेट, तुम्ही तो घरी नेहमी मैदानावर खेळता, तर हा सुद्धा खेळ तुम्ही खेळायचा, खेळून पाहायचा. एकानं चेंडू टाकायचा आणि दुसऱ्यानं बॅटनं टोलवणे, अशा प्रकारे हे तुम्ही खेळ मित्रांमध्ये खेळून पाहायचे. आणि मला वाटतं चित्रासहितचा हा तुम्हाला व्हिडिओ खूप चांगला वाटला असेल, समजलाही असेल, याच्यामध्ये काही अडचण नाही आहे असं मला वाटतं. आणि अडचण असेल तर सांगायची त्याप्रमाणे. आता मला वाटतं हा तुम्हाला व्हिडिओ माझा नक्कीच आवडला असेल, तर या व्हिडिओला तुम्ही काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं तुमच्या मित्रांमध्ये. आणि याच्यामध्ये काही अडचणी असल्या तर मला
कळवायच्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं. धन्यवाद.